मराठी सुगरांमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा आणि पोह्यांची इडली. आपण रवा इडली बनवणार आहोत तर त्याकरता या वाटीच्या मापानं मी 2 वाट्या बारीक रवा घेतलाय, 1/2 वाटी पोहे घेतलेत आणि 1/2 वाटी दही घेतलंय. तर सर्वात प्रथम आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत. तर मी हे पोहे मोठ्या वाटीत घातलेले आहेत. पाणी घालूया आणि या पोह्यांना 5 ते 7 मिनिट छान भिजवून घेऊया. मी हे मोठं भांडं घेतलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला इडलीचं बॅटर बनवायचंय. तर हा रवा मी या बाउलमध्ये घातला आहे. त्यानंतर पोहे आपले छान भिजलेले आहेत, पाणी काढून घेतले. पोहे यामध्ये घालूया. त्यानंतर रवा आणि पोहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही घेतलेलं आहे, हे दही घालूया आणि छान पुन्हा मिक्स करून घेऊया. आपल्याला आता हे बॅटर हळूहळू थोडंसं पाणी घालून असं सैल बनवून घ्यायचं आहे. तर मी पाणी घालते थोडं थोडं. पाणी घातल्यावर रवा आपला खूप पाणी शोषून घेतो. छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. एकजीव झालं पाहिजे हे बॅटर. आणखीन घट्टच आहे, आपण पाणी घालूया. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पोहे रवा दही एकजीव झालं पाहिजे. झालेलं आहे फेटून. आता आपण या बॅटरला 15 ते 20 मिनिट रेस्ट देणार आहोत. 15 मिनिट झालेले आहेत. आपलं इडलीचं बॅटर खूप छान मुरलेलं आहे. रवा पोहे छान भिजलेले आहेत. आपण याला आता फेटून घेऊया. आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घातलाय मी. छान मिक्स करून घेऊया. आपल्या या सोड्यामुळं इडल्या खूप छान अशा फुलतात, त्यामुळं आपण घालणार आहोत यामध्ये. आणि आपण सोडा घातल्यानंतर आपलं इडलीचं बॅटर असं फुगतं थोडंसं. छान फेटून घ्यायचं आहे सोडा घातल्यावर. झालेलं आहे हे फेटून. आता आपण यामध्ये मीठ घालूया. मीठ शेवटी घालायचं आहे आपल्याला. पुन्हा छान मिक्स करून घेऊयात. आता आपलं इडलीचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. इडली बनवायचं भांडं घेतलेलं आहे. तर आपल्या या पात्रांना असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळं इडल्या आपल्या या पात्रांना चिकटत नाही. तर सर्व पात्रांना आपण असं तेल लावून घेणार आहोत. आता मी इडलीचं जे बॅटर आहे ते पुन्हा घालण्यापूर्वी छान असं मिक्स करून घेणार आहे. आता आपण छोट्या चमच्यानं यामध्ये बॅटर घालूया. आणि जास्त बॅटर नाही भरायचं आपल्याला, कारण आपल्या इडल्या फुगतात, त्यामुळं त्या एकमेकाला चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण 1/2 अर्धच बॅटर घालणार आहोत. तर
अशा प्रकारे आपण सर्व पात्रामध्ये बॅटर भरून घेणार आहोत. इडलीचं भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे, छान गरम झालेलं आहे भांडं. यामध्ये पाणी घातलेलं आहे, पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये इडली पात्र ठेवूया. व्यवस्थित आपल्याला हे ठेवायचे आहे आणि 10 ते 15 मिनिट मध्यम आचेवरती आपण गॅस चालूच ठेवणार आहोत आणि इडल्या बनवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनिट झालेले आहेत, आपण काढलेलं आहे मी. तर आपल्या इडल्या खूप छान तयार झाल्यात आणि चिटकत पण नाही हाताला, म्हणजे रेडी आहेत. आता आपण यांना थंड झाल्यानंतर काढून घेऊया. आपल्या इडल्या छान थंड झाल्यात, आता आपण काढून घेऊया यांना. तर मी ही सुरी घेतलेली आहे, सुरीच्या मदतीनं आपण असं साईडला या इडल्यांना छान असं मोकळं करून घेणार आहोत. अगदी सहज निघतात आपल्या इडल्या आणि खूप सुंदर बनल्यात, एकदम अशा स्पंजी आणि मऊमऊ झाल्यात. तर अशाच प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेऊया. तुम्हाला माझी ही झटपट रव्याची इडली आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.